हे पहा, दिसायलाच एकदम मस्त, सुपर टेस्टी, जबरदस्त अशी ही दिसते. विंटर सीजन सुरू आहे तर मार्केटमध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या भाज्या उपलब्ध आहेत. मटार असेल, कोबी असेल किंवा अजून इतर कोणतेही वेजिटेबल्स, तर का नाही आपण मिक्स वेज बनवायला घेऊयात. इथे मी ह्या वेजिटेबल्स घेतलेले आहेत. नमस्कार, मी कोमल आरकेज किचन मराठीमध्ये तुमच्या सर्वांचं खूप खूप स्वागत करते. तर इथे मी हा एक बटाटा घेतलेला आहे. बटाटा आपण स्क्वेअर पीसेसमध्ये कट करून घेऊया. ज्या कोणत्याही वेजिटेबल्स उपलब्ध होतील तुमच्याकडे, त्या सर्व वेजिटेबल्स तुम्ही याच्यामध्ये यूज करू शकता. हे पहा, बटाटा कट केल्यानंतर आता मी इथे कांदा घेतलेला आहे. कांद्याचे देखील अगदी चारच पीस करून घेतलेले आहेत. लहान कांदे आहेत त्याच्यामुळे, आणि जरी मोठा कांदा असेल तरीही त्याचे मोठे पीसेस करून घ्यायचे आहेत. इथे मी टोमॅटो घेतलेला आहे. टोमॅटोचे देखील आपण मोठे मोठे पीसेस करून घेऊयात. सर्वच वेजिटेबल आपल्याला मोठ्या चिरून घ्यायचे आहेत. खूप जास्त बारीक करून घेऊ नका, नाहीतर ह्या सर्व वेजिटेबल्स मॅश होतील. इथे मी फ्लॉवर घेतलेला आहे. फ्लोरेट्स कट करून घेऊयात. याचे खूप जास्त चॉप करून घ्यायची गरज नाही आहे. हे अगदी व्यवस्थित भाजीमध्ये दिसतील. अशाच पद्धतीने आपल्याला सर्व वेजिटेबल्स कट करून घ्यायचे आहेत. हे पहा, सर्व भाज्या मी इथे कापून घेतलेल्या आहेत व्यवस्थित अशा प्रकारे. हे पहा, इथे मी गॅस ऑन केलेला आहे. गॅसवरती एक कढई ठेवायची आहे. कढईमध्ये आता आपण 2 ते 3 चमचे तेल घातलेलं आहे. या तेलामध्ये आता आपण जो कांदा चिरून घेतलेला आहे तो भाजून घेऊयात. अगोदर थोडा वेळ, म्हणजेच 1 ते 2 मिनिट छान असं परतून घ्यायचे आहेत. ह्या सर्वच वेजिटेबल्स आपण व्यवस्थित परतून घेणार आहोत. कांदा छान असा परतलेला आहे. आता याच्यामध्ये 1 चमचा आला आणि लसूण वाटण घातलेला आहे. तुम्ही पेस्ट देखील वापरू शकता. हे दोन्ही एकत्र परतल्यानंतर आता याच्यामध्ये टोमॅटो घालायचा आहे. टोमॅटो घातल्यानंतर देखील आपण हे 1 मिनिट छान असं परतून घेऊया. याच्यानंतर जे आपण बटाट्याचे क्यूब करून घेतलेले आहेत ते देखील घालूयात याच्यामध्ये. हे व्यवस्थित परतून घ्यायचं आहे. बटाटा छान असा परतल्यानंतर याच्यामध्ये टाकूयात फ्लॉवर. फ्लॉवर देखील आपल्याला 1 मिनिट छान असं या तेलामध्ये परतून घ्यायचं आहे. आता याच्यामध्ये टाकूयात ओला वाटाणा. मटार सर्वात शेवटी टाकायचा आहे, कारण याचा जो हिरवा रंग आहे ना, तो भाजीमध्ये असाच्या असा दिसायला हवा. तर सर्वात शेवटी घातल्यामुळे याचा कलर कमी होणार नाही आणि हे भाजीमध्ये दिसायला एकदमच मस्त दिसेल. या सर्व भाज्या व्यवस्थित परतून घ्यायच्या आहेत, जसं की हॉटेलमध्ये घेतल्या जातात त्याप्रमाणे. याच्यानंतर टाकलेला आहे बारीक चिरलेला पुदिना, बारीक चिरलेली कोथिंबीर, चवीनुसार मीठ. हे सर्व टाकून झाल्यानंतर आता आपण याचं झाकण लावून 4 ते 5 मिनिट याला असं छान असं शिजून देऊयात. अगदी 5 ते 7 मिनिटांमध्ये आपली मिक्स वेज बनून तयार होते. हे पहा, भाज्या अगदी मस्तच दिसत आहेत. आता आपण टाकूया त्याच्यात काही मसाले. 1 चमचा बेडगी मिरची पावडर, 1 चमचा गरम मसाला, 1/2 चमचा चाट मसाला आणि लाल मिरची पावडर किंवा जी तिखटवाली मिरची पावडर असते ती घातलेली आहे. आणि सर्वात शेवटी आपण टाकूया त्याच्यामध्ये मिक्स वेज मसाला, किंवा मग तुम्ही पावभाजी मसाला किंवा सांबार मसाला वापरला तरीही या भाजीची टेस्ट एकदमच मस्त येणार आहे. 1-2 मिनिट छान असं परतून दिल्यानंतर आपला मिक्स वेज तयार आहे. हे पहा, दिसायलाच एकदम मस्त दिसते. अगदी तोंडाला पाणी सुटणार आहे तुमच्या. आणि तुम्हीही करून पहा, तुम्हाला याची टेस्ट नक्कीच आवडणार आहे. खूपच साधी सिंपल अशी रेसिपी आहे आणि खूपच भन्नाट बनते. तुम्हीही मिक्स वेज नान, रोटी, चपाती, पुरी कशाबरोबरही एन्जॉय करू शकता. चला तर मग, तुम्हाला आजची रेसिपी आवडली असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा लवकरच भेटूयात. धन्यवाद.